कांदा वखारीत 5 फूट कोब्रा साप। नांदगाव शहरातील कांदा व्यापारी यांच्या कांदा वखारीत 5 फूट कोब्रा जातीचा साप आढळला आहे। नांदगाव शहरातील कांदा व्यापारी सचिन फुगले यांच्या येवला रोड येथील कांद्याच्या वखारीत कांदे गोणी भरायचे काम चालू असताना तेथे असलेल्या प्लॅस्टिक कागदाखाली साप असल्याचे कामगारांच्या लक्षात येताच तेथील मुकावदम अण्णा काळे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क करून बोलावले। बडोदे यांनी कागदाखाली 5 फूट लांबीचा कोबरा जातीचा विषारी साप मोठ्या शिदापीने पकडून बरणीत बंद केला। सदर कांदा वखारीत महिला, लहान मुले, माणसे असे शेकडो कामगार होते। सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने जमिनीत पाणी गेल्याने सदर साप निघत असल्याचे सर्पमित्र विजय बडोदे यांनी सांगितले। स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी आसिफ पठाण, नांदगाव।